स्पेशल फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी पेंडा चौक विजापूर वे सोलापूर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त सोलापूर विद्यापीठात खुल्या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या रांगोळी स्पर्धेचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे प्रशिक्षणार्थी पत्रकार मुरलीधर काळे यांनी। आज सोलापूर विद्यापीठामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजन केली आहे। आज आपण विद्यार्थी स्पर्धकांची माहिती घेणार आहोत। आज आपल्या इथे एक विद्यार्थी आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भैया आपलं नाव काय? ऋतुराज होळकर। ऋतुराज होळकर यांनी एक छानपैकी अहिल्याबाई होळकर यांची रांगोळी काढलेली आहेत। आपण हे प्रोफेशनल कलाकार आहात का स्टुडंट आहात? स्टुडंट आहे मी। काय शिकताय आपण? माझं जी डी एड झालंय पेंटिंग। हां, आता एम ए संगमेश्वर कॉलेजमध्ये एम ए करतो। एम ए संगमेश्वर कॉलेज। आपण हे थीममध्ये रांगोळीमध्ये काय वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचा पूजा करतानाचा एखादा क्षण दाखवायचा होता विषय आला होता, त्यात मी पूजा करतानाचा एक क्षण दाखवला आहे। दुसरे स्पर्धक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मॅडम आपण हे स्टुडंट आहात का? नाही, मी ते युनिव्हर्सिटीमध्ये स्टाफ आहे। आपण या युनिव्हर्सिटीमध्ये स्टाफ आहे। आपल्या रांगोळीची थीम सांगू शकाल का मॅडम? अहिल्यादेवींनी विविध मंदिरांची जीर्णोद्धार केलता, त्यातला एक क्षण आहे। बातचीत करूया। मॅडम आपलं नाव काय? प्राप्ती मुकुंद शेटे। आपण याच कॉलेजचे आहात का? हो, कॉल म्हणजे मी इथे स्टाफ आहे। स्टाफ आहे। आपण स्टाफ असून सुद्धा आपण हे रांगोळी काढत आहात का? हो। आपण ह्या रांगोळीतून आपण काय संदेश देऊ शकणार? इथे रांगोळीमध्ये आपण बघताय की मी फक्त महादेवाची पिंड काढलेली आहे। ही महादेवाची पिंड आपल्याला प्रत्येक वेळी अहिल्यादेवींच्या हातामध्ये पाहायला मिळते। ते ह्या ती ही पिंड हातामध्ये यासाठी घेत होते की आपण ज्यावेळी प्रत्येक वेळी काही निर्णय घेतो आहे तर आपल्या हातून काही चुकीचा निर्णय जाऊ नये म्हणून शिवलिंगाची पिंड ती हातामध्ये पकडत होते। हा संदेश आपल्याला, म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करताना चुकू नये, यासाठी मी फक्त एवढी म्हणजे फक्त पिंडच काढून हा त्यांचा जो संदेश आहे तो सगळ्यांना समजण्यासाठी फक्त एवढीच पिंड काढलेली। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस बासुंदी सीताफळ ज्यूस स्पेशल लस्सी स्ट्रॉबेरी मलाई ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोयी स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी पेंटर चौक ते विजापूर वेज रस्ता सोलापूर।